ह्यूज कॅपिटल म्हणजे प्रचंड भांडवल. म्हणजे तुम्ही समजा कोकोकोला सारखी फॅक्टरी काढायची म्हणली तर किती करोड रुपये लागतील. तुम्ही टायर निर्मितीचा कारखाना काढला किती पैसे लागतील. खूप लागतील. तर हे मॅन्युफॅक्चरिंगमध्ये ट्रेडिंगमध्ये काय लागेल तुम्हाला लागेल ऑफिस लागेल. ऑफिस लागेल म्हणजे एकदम मार्केट प्लेसमध्ये एखाद्या प्राईम लोकेशनला तुम्हाला ऑफिस लागेल ट्रेडिंगसाठी. बरोबर ना. आणखी काय लागेल. गोडाऊन लागेल ना. बरोबर ना. ऑफिस लागेल गोडाऊन लागेल जर ट्रेडिंगमध्ये तुम्ही उतरले तर. आणि जर ॲपच्या धंदा टेक्नॉलॉजीचा धंदा केला तर काय लागेल तुम्हाला. फॅक्टरी पण लागत नाही ऑफिस पण लागत नाही आणि तुम्हाला गोडाऊन पण लागत नाही. काय लागतंय फक्त इंटरनेटचं कनेक्शन. तो तर डेटा आता फ्री आहे. मग डेटा फ्री आहे तरी बेटा धंदा करायला शिक. आता अजूनही आमचा बेटा विचारतोय धंदा काय करू पप्पा. आणि तुम्ही मला दुकान टाकून द्या आणि 30,000 खुर्ची द्या आणि मग मी त्याच्यावर बसील आणि कस्टमर ऑटोमॅटिक येईल आणि मग मी राजेसारखा फक्त गल्ल्यावर पैसा मोजेल आणि कस्टमरला कोण बघायचं. तर हे जे आमच्या डोक्यामध्ये भ्याड की नाही आयता बिझनेस मी करेल त्या आयत्या वेळातले नागोबा टिकणार नाहीत 21व्या शतकात. इथं मिनटा मिनटाला सेकंदाला तुमचं सिस्टम चालू राहायला लागते आणि सिस्टम फेल झाली तुम्ही धंद्यातून गायब आहे. कारण तोच कस्टमर लगेच शिफ्ट होऊन जर फूड पांडवले नाही सर्विस दिली तर स्विगीकडे जाणार आहे. स्विगी नाही हे झोमॅटो. आणि जर तुम्ही वेळेत नाही आवडलं तर मग तुमचं टोमॅटो होणार आहे. बरोबर. म्हणून हे 24 आवर्स चालू असं बरं का हे ॲप. हे डाऊन होत नाहीत कधी. हे कायम चालू आहेत म्हणून त्यांच्या आयुष्यामध्ये पहाटे. आणि आपलं कसं आहे 10 ते 6, 10 च्या अगोदर सुरू करणार नाही 6 च्या नंतर थांबणार नाही. त्याच्यातही 2 तास दुपारी झोपायला जाणार आहे. हे पुण्यातली परिस्थिती बरं का आमची. म्हणजे पुण्यातले पांडेसाहेब आपले तो का उद्योजक होत नाही का. वाम कुक्षी घेतलीच पाहिजे. हा म्हणजे कस्टमर म्हणला ना 2 लाखाचा गल्ला देतो 2 लाखाचा धंदा आहे तरी पण म्हणा 4 च्या अगोदर येऊ नको. कारण 2 ते 4 आमची झोपायची वेळ. आता जर आम्ही असे वागत असू 21व्या शतकात सुद्धा लोक रात्री 2 पण ॲप चालू ठेवतात. रात्री 2 स्टोअर चालू राहते. तिथं आमचा माणूस दुपारी 2 पण झोपतोय म्हणून त्याच्या दुकानासमोर पाठी लागते. आमची कोठेही शाखा नाही कारण आहे तीच वेळच नाही. आहे तीच मला झेपत नाही. मग आजोबानी काढलं तेच दुकान बापानी चालवलं. बापानी काढलेलं दुकान तेच पोरग चालवत आहे का. आमची दुसरी कुठेही शाखा निघणार नाही कारण आम्ही एकदम लिमिटेड विचार करतोय आणि आम्हाला पुरेसं आहे. जे आहे तेवढं पुरेसं आहे. ही आपली जी समाधानी वृत्ती की नाही असेल हरी देईल खुर्जीवर बसल्यावरही तेवढं असं नाही. तुम्हाला बिझनेस म्हणलं की प्रेरणा आहे आणि तुम्हाला दररोज जास्तीत जास्त काम करायची ऊर्जा मिळाली प्रेरणा मिळाली पाहिजे. हे ॲप ओनले का धंदे करतात का जास्त पैसे कमवतात 24 तास आणि 365 दिवस त्याचं चालू आहे. मग हे झोपत नाहीत का. हे झोपत नाहीत का. अहो हे स्वतः झोपून असतात दुसऱ्याची झोप घालवतात. ह्यांच्याकडे 10,000, 10,000, 10,000, 10,000 कर्मचारी आहेत का. आम्हाला काय ॲमेझॉनवाला काय करतो स्वतः करतो काय सगळं. तो फेसबुकवाला तर बायकोला किचनमध्ये जेवण बनवायला मदत करतो आणि आमच्या बायका किचनमध्ये फेसबुक बघतात. हा एवढा फरक आहे आमच्याकडे. कसा आमचा धंदा होईल बरं. आमची सगळे लोक त्याच्यावर बरं का. आता आमचे 24 तासातले लोकांचे 4-4 तास ह्याच्यात गेलेत. व्हॉट्सअप फेसबुक यूट्यूब ह्याच्यावरती आमचे लोक जातात आणि धंदा कोणाचा होतोय. आणि ते असं काही तुम्हाला दाखवतात बरं का की एक वस्तू दाखवली त्याच्या पुढचं लगेच आठवं लगेच दुसरं दाखवतोय. मोहावरत नाही आपल्याला फुकट आहे ना. ते जर चार्जेस असते ना आपण एकच व्हिडिओ बघून गप बसलो असतो किंवा बाजारात आता आपला कोटा संपला. हे ॲपचा धंदा करतात. मग हे बिझनेसचा प्रकार आहे. एक तर पूर्वी पारंपरिक मॅन्युफॅक्चरिंग असायचं नंतर ट्रेडिंगचा एक धंदा आहे आणि आता ॲपचा धंदा आहे. मॅन्युफॅक्चरिंग करू नका ट्रेडिंग करू नका फक्त ॲप बनवा ह्याच्याकडे मिळते ह्याला पाहिजे सिस्टम लावून द्या पैसे मिळत राहतात. म्हणून ॲप ॲप हा बाप धंदा आहे आणि ॲपचा आपण उपयोग केला पाहिजे. उद्या सगळं टेक्नॉलॉजीवरती सगळं राहणार आहे डिपेंड. ठीक आहे. हा जेव्हा बिझनेस तुम्ही कुठलाही चालू करताल आता हां तर याच्यामध्ये 3 फॅक्टर महत्त्वाचे आहेत. एक म्हणजे कस्टमर दुसरा म्हणजे व्हॉल्यूम आणि तिसरं म्हणजे फ्रिक्वेन्सी. म्हणजे तुमच्या धंद्याचा कस्टमर कोण आहे याच्यावर एक तुमचा धंदा अवलंबून आहे. दुसरं त्याचं व्हॉल्यूम. व्हॉल्यूम म्हणजे क्वांटिटी किती आहे. किती लोक येत आहेत 1,000, 10,000, 1,00,000, 10,00,000 हे व्हॉल्यूम आहे. म्हणजे तुमचा ओलावाला का चालतो उबेरवाला का चालतो व्हॉल्यूम आहे. बरं व्हॉल्यूम तर आहेच आहे पण ते 1,00,000 रुपये का कमवतात माहिती आहे का. फ्रिक्वेन्सी आहे. फ्रिक्वेन्सी म्हणजे काय. तुम्ही ओला एकदा बुक केली 10 वर्ष पत्ताच नाही तुमचा असं झालं का. तुम्ही आज ओला बुक केली उद्या किंवा परवा परत तुम्ही ओला मागवताय. मग त्यांनी ॲपची सर्व्हिस तुमच्या मोबाईलवर देऊनच ठेवली आहे. 24 तास कधीही तुम्ही आवाज दो हम तुम्हारे लिए हाजीर आहे. पूर्वी काय व्हायचं तुम्हाला जर समजा एमर्जन्सी आली कोण आजारी पडलं डॉक्टरकडे जायचे दवाखान्यात तर तुम्हाला 2-व्हीलर करून चौकात यावं लागायचं. चौकात हातापाय पडायला लागायचं रिक्षावाल्याच्या टॅक्सीच्या अरे चल ना बाबा मग तुम्हाला नाही 500 रुपये घेईल
1,000 रुपये घेईल मग आपण त्याला बाबा पोता करायचं, तू मेरा बाप आहे भाई, मेरा बाप उधर मर रहा है, आज तू मेरा बाप आहे, चल मेरे घर पे, ले मेरे बाप को उठाओ, चल दवाखाने में. आज तशी परिस्थिती आहे का? तुम्ही फक्त मोबाईल चालू केला, डेटा ऑन केला, लगेच गाडी तुमच्या सर्कलमध्ये दाखवते कुठे, लगेच सिग्नल मिळतो, 5 मिनिटात गाडी तुमच्या दारात हजर. मला सांगा, कस्टमर ओला उबेरला धन्यवाद देईल का नाही की तुम्ही आमच्या बापाचा जीव वाचवला, कारण वेळेत गाडी आली, बरोबर ना? पूर्वी तर रात्र जायची आपल्याला गाडी शोधण्यात, कोण कुठं आहे वगैरे, हे सगळं प्रॉब्लेम आहे. सा तर कस्टमर तर आहे, व्हॉल्यूम तर आहेच आहे, पण त्याला फ्रिक्वेन्सीसुद्धा आहे. आणि म्हणून हा सगळा टेक्नॉलॉजीवाला जो धंदा आहे ना फ्रिक्वेन्सीवाला, तुम्हाला ते ॲप डाउनलोड करायला होतात ना, त्यावेळी तुमचा सगळा डेटा घेतात, तुमचा ईमेल घेतात, तुमचा फोन नंबर घेतात, आणि तुम्ही गाडीतून उतरले की लगेच मेसेज येतो, थँक्स फॉर आवर सर्व्हिस, रेटिंग करा आमच्या ड्रायव्हरला, हे ते करा, बरोबर. आणि पुढच्या वेळी परत तुम्हाला मेसेज येतो, बरं का? तुम्ही काय नाही घेतलं ना 18-15 दिवस, तर लगेच परत त्या ॲपवरनं मेसेज येतो तुम्हाला की तुम्ही, तुम्हाला काय सर्व्हिस नको आहे का, तुम्हाला काय हवं की नाही, आणि एवढं तुम्हाला रिमाइंडर देतात, बरोबर. म्हणजे कायम कनेक्टेड राहतात तुमच्याशी, ते तुमच्या गरजा ओळखून ते बरोबर धंदा करतात. व्हॉल्यूम तर आहेच आहे, पण त्याची फ्रिक्वेन्सी आहे. एकच माणूस परत परत ओलाची गाडी बुक करतो, एकच माणूस उबेरची परत परत गाडी बुक करतो, हे फ्रिक्वेन्सी तुम्हाला पण मेंटेन करता येऊ शकते. पण त्यासाठी तुमच्याकडे डेटा पाहिजे, इंटरनेट पाहिजे, म्हणजे डेटा तो पण पाहिजे, कोण माणसं आहे त्यांचा मोबाईल नंबर, इंटरनेटचा डेटा पाहिजे, त्याला काय पाहिजे हे तुमच्या लक्षात पाहिजे, हाच माणूस परत 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 तुमच्याकडे आला पाहिजे. म्हणजे कस्टमर आहेच आहे, पण तो रिपीटेड कस्टमर झाला पाहिजे. फ्रिक्वेन्सी म्हणजे तो परत परत आला पाहिजे. पैसे कोण कमवतो माहिती आहे का? ज्याचा फ्रिक्वेन्सी जास्त आहे. उदाहरणार्थ किराणा माल दर महिन्याला लागतो की नाही, म्हणून किराणा मालाला कमवतात. औषधं फ्रिक्वेन्सी की नाही? समजा एखादा डायबिटीस झाला, वर्षातून एकदा गोळी घेतो का? फ्रिक्वेन्सी आहे, दिवसाला 3 घ्यायचेच आहेत, मग ते फ्रिक्वेन्सी वाढते. साखर, जीवनावश्यक वस्तू, पाणी, हे फ्रिक्वेन्सीवाले आहेत ना. मग तुम्ही कोणत्या वस्तू बनवल्या पाहिजेत? ज्याची फ्रिक्वेन्सी पाहिजे. फ्रिक्वेन्सी म्हणजे त्या माणसाने ती वस्तू परत 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 खरेदी केली पाहिजे, बरोबर. म्हणजे त्याची गरज एकदाच भागवायची का? समजा तुम्ही एकदाच ऑर्डर दिली हॉटेलवाल्याला आणि त्यांनी वर्षाचा किराणा पाठवून दिला, धंदा काय होईल त्याचा? पण त्यांनी जर तुम्हाला लागेल तेवढं तेवढंच दिलं, फ्रिक्वेन्सी परत परत दिली, तर त्याचा धंदा चांगला होईल. व्हॉल्यूम काय? एक क्वांटिटी आहे. व्हॉल्यूम म्हणजे नंबर ऑफ कस्टमर्स. ओलाचे कस्टमर किती आहेत, उबेरचे कस्टमर किती, हे नंबर ऑफ कस्टमर्स आहेत. आणि ते नंबर ऑफ कस्टमर्स मल्टिप्लाय बाय फ्रिक्वेन्सी. म्हणजे समजा त्यांचे कस्टमर 5 लाख असतील, तर हा झाला व्हॉल्यूम. पण ते 5 लाख कस्टमर रिपीटेड 50 वेळा झाला, म्हणजे किती झाले आता? 5 लाख गुणिले 50, मग त्या धंद्यामध्ये पैसा मिळतो. आणि ज्यांनी हे धंदे केलेत, एक तर कस्टमर पाहिजे, त्याचा व्हॉल्यूम पाहिजे, आणि त्याची फ्रिक्वेन्सी पाहिजे. डिमार्टवाले किंवा मोठमोठ्या मॉलवाले का पैसे कमवतात? व्हॉल्यूम पण आहे. तुम्ही शनिवार रविवारी जर गेले ना मार्टमध्ये, डिमार्टमध्ये किंवा मॉलमध्ये, अरे ट्रेनमधून उतरल्यासारखा अनुभव होईल तुम्हाला, एसटी डेपोत गेल्यासारखा अनुभव होईल, एवढी गर्दी असते लोकांची. आणि काय करतात ते? जाहिरात करतात, सेल 2 रुपये डिस्काउंट साखरेवर, आणि पेट्रोलला 50 रुपये. पण 2 रुपये साखरेवरचे वाचवाय म्हणून आमचे लोक शनिवारवर डीमार्टमध्ये असली गर्दी करतात, तुफान. मी तर 1-2 रिटर्न आलेले, तेव्हापासून बायकोला सांगितलं शनिवार रविवार कुठेही घुसायचं नाही, ऑट डेला जाऊ. जेव्हा कुत्रही फिरकत नसेल ना, तेव्हा वाघाने एंट्री मारायची. जब कुत्ते जाते तो उसमें कुत्ते क्या करेंगे, ओ शेर का काम नाही आहे. ते गर्दी बघून, आणि एवढी गर्दी, रेटारेटी, चेंगरा चेंगरी, त्याच्यात जर कोणी अफवा सोडली, ही तर बॉम्ब ठेवला आहे, तर मोफत 501 लोक सहज मरतील. प्रत्येकाला त्यावेळी जीवाची भीती असते, बरं का? तो दुसऱ्याचं बघणारच नाही, कोणाचं पोरगं खाली आलं का, त्याच्यावर पाय पडलं काय, काय काय होणार नसतं काय. हे मोठे मोठे दुकानवाले का चालले? व्हॉल्यूम आहे, कस्टमरची नंबर ऑफ संख्या आहे. आणि तो कस्टमर एकदाच येतो का आयुष्यात? तो दर 15 दिवसाला एक फ्रिक्वेन्सी तयार होते, आणि हे लोक पैसा कमवत. आमचा मोठा आकडा पाहिजे, आणि त्याची परत मोठी फ्रिक्वेन्सी पण पाहिजे, म्हणजे वारंवारता पाहिजे. एक तर नंबर ऑफ कस्टमर जास्त पाहिजे, आणि त्याची फ्रिक्वेन्सी म्हणजे त्याच माणसांनी परत 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 तुमच्या वस्तू खरेदी केल्या पाहिजे. म्हणजे एकदाच द्यायचं नाही बरं का त्याला वस्तू, परत 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 दिली पाहिजे. म्हणजे डॉक्टरकडे एकदा तुम्ही गेले की तो तुम्हाला कोर्स देतो. कोर्स कशासाठी असतो? परत परत परत. तुमची औषधं चालूच राहतात ना, मावशी चाललं की एलआयसीसारखंच आहे फ्रिक्वेन्सी. तो माणूस परत 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 आला पाहिजे. आणि धंदा इथेच आहे बरं का? एका माणसाला एकदा वस्तू विकणे, वकील साहेब जर समजा एखाद्याची केस वकिलाकडे आली आणि त्यांनी एकाच हिअरिंगमध्ये केस उडवली, तो क्या होगा? डॉक्टरकडे माणूस गेला आणि एकाच झटक्यात त्याला वरच पाठवला, म्हणजे क्लिअर केला, त्याचा आजारच क्लिअर केला, तर काय होईल पुढे?
मग फ्रिक्वेन्सी पाहिजे, त्याला कन्सल्टेशनची फी वेगळी, दवाखान्याची फी वेगळी, मेडिकलची फी वेगळी, एम आर आयची वेगळी, ब्लड टेस्टिंगची वेगळी, ही फ्रिक्वेन्सी आहे. एकाच कस्टमरची फ्रिक्वेन्सी तयार केली की त्याला 7 ठिकाणी डिवाईड केला. हां, अपॉइंटमेंटचे पैसे, तपासायचे पैसे, मग ब्लडचे पैसे, युरिनचे पैसे, मेडिकलचे पैसे, बेडचे पैसे, हां त्याच्यात पण प्रीमियम ए सी बी सी ए सगळी भानगडी असतातच. हे फ्रिक्वेन्सी तयार करणं, एकाच कस्टमरला सगळ्या वेगवेगळ्या ट्रीटमेंट द्यायचे असतात. आणि धंदा करण्याच्या ह्या टेक्निक आपल्या लोकांनी शिकल्या पाहिजेत. एक तर मॅन्युफॅक्चरिंगमध्ये जा, पण त्यासाठी हजारो शेकडो कोटी रुपये लागतात, ते आपल्याकडे नाहीत. ट्रेडिंगमध्ये जायचं, ऑफिस पाहिजे, गोडाऊन पाहिजे, ते पण आपल्याकडे नसेल. आपलं एखादं ॲप बनवायचं, छानपैकी इकडून घ्या तिकडं द्या, टेक्नॉलॉजीचा उपयोग करा. डिलिव्हरीसाठी आपला फूड पॅंडा वगैरे हे ते सगळ्याचं टाईप आहे. म्हणजे आज धंदा करणं हे जगाच्या पाठीवर कधी नव्हे ते सोपं झालं आहे. आणि म्हणून मराठी माणसांनी धंद्यामध्ये उतरलं पाहिजे असं म्हणणं आहे. आणि ज्यावेळी आपण धंद्यात उतरू तर कस्टमर कोण आहे बघा, त्याचं व्हॉल्यूम बघा, त्याची फ्रिक्वेन्सी बघा. ह्या तीन गोष्टी तुमच्या लक्षात आल्या तर तुम्ही जगातल्या कुठल्याही देशात बसून कुठलीही वस्तू जगातल्या कुठल्याही माणसाला विकू शकता आणि कुठल्याही बँकेत खातं उघडून मस्तपैकी मालामाल होऊ शकता. फक्त धंदा करायची मानसिकता पाहिजे आणि काळाबरोबर टेक्नॉलॉजीचं थोडंसं तुम्हाला ज्ञान पाहिजे. किमान क्रिएटिव्ह आयडिया तरी तुमच्याकडे पाहिजे. आणि जर तुम्हाला धंदा करायचा नसेल ना तर आणखी एक मोठा धंदा आहे. धंदा न करता पण एक मोठा धंदा आहे. जेव्हा तुम्हाला अशी काही क्रिएटिव्ह आयडिया सुचते त्याचं लगेच पेटंट राईट घ्या. आणि ते पेटंट रजिस्टर केलं की कोणाला तरी ते विका, सहज 50-100 कोटी रुपये मिळून जातात. त्याच्यावर तुम्ही आरामात राहू शकता. आणि एकदा पेटंट मिळालं तुम्हाला, 50-100 कोटी रुपये मिळाले, तुम्हाला काय वाटतं तुम्ही घरी गप बसताल? हा, एका पेटंटचे 100 कोटी रुपये मिळाले तुम्ही तर आयुष्यभर उद्योग सुरू करताल. दुसरं पेटंट, तिसरं पेटंट. आणि पेटंट मिळवणं, नवीन क्रिएटिव्ह थिंकिंग करणं हा पण एक धंदा आहे. युरोप अमेरिकेतले लोक ह्याच्यात जाम पैसे कमवतात. आपले लोक क्रिएटिव्ह विचार करत नाही कारण आपल्या शिक्षण अभ्यासक्रमामध्ये ते शिकवलं जात नाही. पाठांतर फक्त घोकमपट्टी, प्रश्न उत्तर, प्रश्न उत्तर. त्याच्यामुळे आपल्याकडे उद्योगधंद्यासाठी मोठा प्रश्नचिन्ह तयार झाला आहे. आणि मराठी माणसांना हे प्रश्नाची उत्तरं द्यायची आणि मराठी माणसांनी ह्या उद्योगधंद्यामध्ये यायला पाहिजे. याच्यासाठी आपण दर महिन्याला असं बिझनेस हायवे वाया छत्रपती शिवाजी महाराज हा कार्यक्रम घेतो. कारण शिवाजी महाराज हे बेसिकली एक उद्योजक होते. लोकांनी आपल्याला शिवाजी महाराज म्हणजे फक्त घोड्यावर बसणारे, तलवार चालवणारे, युद्ध करणारे असं नाही. शिवाजी महाराज एक प्रचंड बुद्धिमान उद्योजक होते, ज्यांनी इंग्रज, फ्रेंच, पोर्तुगीज, डच, मोगल, आदिलशाही, निजामशाही, फरीदशाही, बरीदशाही अशा 13 मोठमोठ्या मल्टीनॅशनल कंपन्यांबरोबर संघर्ष करून आपलं स्वतःचं स्वराज्य उभं केलेलं आहे. आणि एवढं शून्यातून स्वराज्य उभं केल्यावर सुद्धा शिवाजी महाराजांच्या एका हॉनची किंमत औरंगजेबाच्या 100 त्याचे काही डॉलर्स असतील, 100 रुपये असतील त्याची होती. औरंगजेबाचं राज्य अख्ख्या हिंदुस्थानवर, शिवाजी महाराजांचं काही 48 जिल्ह्यामध्ये, पण तरी सुद्धा महाराजांचा 1 रुपया 1 हॉन इज इक्वल टू 100. आज हीच पोझिशन कोणाची आहे? अमेरिकेचा 1 डॉलर इक्वल टू भारताचे 80 रुपये 70 रुपये. तर म्हणजे अमेरिका उद्योजकता एवढी शिकली कोणाकडून शिकली? आपल्या शिवाजी महाराजांकडून आपण शिकलो असतो तर आज आपला 1 रुपया अमेरिकेचे 80 डॉलर झाले असते. आणि जर हे चित्र आम्हाला तयार करायचं असेल की आपला 1 रुपया इक्वल टू 80 डॉलर, आता काय आहे 1 डॉलर इज टू 80, म्हणजे अमेरिकेतले लोक इथं फिरायला आले तर 1 लाख रुपयात वर्षभर फिरून जाऊ शकतात. आणि आपला माणूस 1 लाख रुपये फिरायला घेऊन गेला अमेरिकेत तर एअरपोर्टवरूनच परत यावं लागेल, कारण विमानाचे त्याचे पैसे संपलेले असतील. आणि म्हणून जर देशाची किंमत वाढवायची असेल तर उद्योजकता वाढवली पाहिजे, जास्तीत जास्त लोकांनी उद्योगधंद्यात आलं पाहिजे, तुमचे इम्पोर्ट कमी झाले पाहिजेत, तुमचे एक्सपोर्ट जास्त झाले पाहिजेत, नोकरी करणारे कमी झाले पाहिजेत, उद्योगधंदे करणारे जास्त झाले पाहिजेत. आणि जेवढा हा धंदा वाढेल, आज चायनाने अख्खं जग कब्जा करत आणलेले, जपानने अख्ख्या जगावरती साम्राज्य उभं केले, आपलं काय आपल्या देशात पण आपलं ठिकाणं झाले का? आपल्याकडे उद्योजक कमी आहेत. आणि जो तो उठतो फक्त मोर्चा काढतो, आरक्षण पाहिजे, मला नोकरी पाहिजे, आणि ती पण सरकारी पाहिजे. मला सांगा, जर सरकारी सगळ्या नोकऱ्यांचं खाजगीकरण झालं, 1992-93 ज्यावेळी खाजगीकरण, उदारीकरण, जागतिकरण आलं, खाऊ जा, सगळ्यांनी खाऊनच गेले ना, ते मंत्र्यांनी सगळे पैसे खाल्ले आणि सगळ्या कंपन्या सरकारी बंद पाडल्या, आता पोरांना नोकऱ्या मिळणार कुठून? त्यामुळे नोकऱ्यांचा मोठा प्रश्न तयार झाला आहे आणि त्याला उत्तर उद्योजकता आहे. आणि म्हणून मराठी पोरांनी जास्तीत जास्त उद्योजक तिकडं लक्ष देऊन, छोटे मोठे कुठले उद्योग करा बरं का, चहा विकणारे, भेळ विकणारे, वडापाव विकणारे सुद्धा लखपती आहेत, करोडपती आहेत. तुमची अंडा बुर्जी विकणारा सुद्धा एक पोरगा 44 लाख रुपये वर्षाला कमवतो. आणि मी तुम्हाला अशा लोकांची प्रत्यक्ष भेट घालून देईल की जे लाखो रुपये नुसते वडापाव, चहावारी, बिस्किटवारी, भेळवारी कमवत्यात, ज्यांना आम्ही टिंगल करतो ना, हे चहा विकतंय, हे वडापाव विकतंय, भेळ विकतंय, हे अंडा बुर्जी विकतंय, अंडी फोडतंय, गरम करते, लोकांना विकते, काय कमवत्यात? कोंबडीचा भाव काय आज? कोंबडी ही आपली बॉयलर 100 रुपये
हां 100 120 रुपये किलो आणि ती सोलली तर सोललेल्या कोंबडीचा काय भाव आहे? 160. हां 120 ची लगेच सोलली की 160 आणि उकडली तर 360 रुपये बरोबर. आणि तिलाच मसाला लावून दिला तर 700-800 रुपये. अरे येई तो धंदा आहे ना, जिवंत कोंबडी विकली तर 160 रुपये, उकडून काय पिसं काढून विकली 120-160 रुपये, उकडली 360 रुपये आणि उकडून मसाला विसाला चपून लावून दिला फ्राई बी करून 700-800 रुपये होतात. येई धंदा आहे भाई. मुर्गी मुर्गी बेच के लोक कितना पैसा कमा रहे और इंसान को मालूम नाही पड रहा. कोंबड्या विकून लोक केवढी मोठी झाली, अहो एक माणूस अंडी विकून केवढा मोठा झाला, त्यांनी मंदिर बांधला खरं पुरंदरमध्ये. व्यंकी हॅचिरीस